यामध्ये ते जे व्यक्ती आहेत ते त्या भागातले असल्या कारणाने त्यांना आपण व्यासपीठावर बोलवलं होतं। ते कुठल्या महायुतीच्या घटक पक्षाचे नाहीत, ते स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधातले एक कार्यकर्ते होते जे स्थानिक असल्या कारणाने आमच्या स्टेजवर आले। त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं, ते स्वतःहून भाषणाला उठले। त्यांना भाषण करताना अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत, तुम्ही व्हिडिओ फुटेज पाहू शकतात। आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी असं वाक्य वापरलं गेलं जे कदाचित वापरलं गेलं नव्हतं पाहिजे आणि ती घटना घडून गेली, पण कोणीही आमच्या महायुतीच्या वतीने अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका त्या ठिकाणी स्वीकार करत नाही। आम्ही स्वतः पोलीस प्रशासनाला विचारलं की त्या ठिकाणी जर गुन्हा दाखल झाला असेल तर तुम्ही योग्य ती कारवाई करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पोलीस प्रशासनाच्या बरोबर आहोत, यामध्ये कुठली शंका नाही। आता ती प्रक्रिया घडल्यानंतर जेव्हा ते वक्तव्य केलं गेलं, ज्यांनी वक्तव्य केलं तो बाजूलाच राहिला, पण 15 मिनिटामध्ये घड्याळात मोजून त्यांचं भाषण संपलं, माझं भाषण 15 मिनिटाचं झालं। 15 मिनिटामध्ये जेवढे त्या गावातून निघणारे एक्झिट पॉईंट होते, जे संगमनेरच्या इतर गावांमध्ये जात असतील किंवा माझा जाण्याचा जो रस्ता होता, त्या ठिकाणी 100-150 मॉब प्रत्येक ठिकाणी आला, पेट्रोल घेऊन, रॉकेल घेऊन, दगडं घेऊन त्या ठिकाणी गाड्या फोडल्या गेल्या, गाड्या जाळल्या गेल्या, गाडीतून महिला बाहेर खेचण्यात आल्या। अशा प्रकारे पूर्वनियोजित कटाने आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विश्लेषण करून पाहिलं तर याच्यामध्ये स्पष्ट होतं की हा पूर्ण कट हा मला मारण्यासाठी केला गेलेला होता। त्या ठिकाणी माझं एवढंच नशीब आहे की मी जेव्हा सभेतून निघत होतो तर मला त्यांच्या यंत्रणेतून एक फोन आला, कदाचित तो माझ्यावर प्रेम करणार असेल, की तो म्हणत दादा हे असं असं करणार आहेत, तुम्ही या रस्त्याने येऊ नका, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा। आणि मग मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही एक दुसऱ्या रस्त्याने जाऊन आलो, पण तोपर्यंत ज्या गाड्या आमच्या उदर निघाल्या होत्या ही खबर येण्यापूर्वी ते दुर्दैवाने या सगळ्याच्यापासून वाचू शकले नाहीत। माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला। आणि वक्तव्य करण्याचं तुम्ही काही करा, अटक करा, पुढची कारवाई करा, आमचं काही म्हणणं नाही, पण सर्वसामान्य गोरगरीब महिलांना तुम्ही गाडीतून बाहेर ओढतात, रात्री एवढा दिगाना तमाशा, त्या ठिकाणी सगळ्यांना मारलं गेलं, हे संगमनेरचं खरंच चित्र आज महाराष्ट्रापुढं आलेलं आहे। याबाबतीत कुठलीही शंका नाही। आणि माझं मी जसं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाकडं हे पत्र आज देणार आहोत किंवा उद्या आम्ही लीगल ॲडवाईस घेऊन देणार आहोत की हे गाडी जाळत असताना स्थानिक आमदारांचे भाऊ, त्या ठिकाणी असलेले त्यांचे PA, तिथं असलेले जिल्हा परिषदेचे सर्व माजी सदस्य, हे सगळे व्हिडिओ फुटेजमध्ये उपलब्ध आहेत। आणि त्यामुळे संगमनेर विधानसभेची निवडणूक ही यापुढे कशी होईल या संदर्भात निवडणूक आयोगाने अशा दहशतीच्या वातावरणामध्ये निवडणूक होऊ शकत नाही, आणि म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन मागवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत। डॉक्टर सुनील जाधव विखे पाटील, दुबागे बडो।